आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील समाजाला सन्मानित जगता यावे आणि त्यांना शिक्षण व नोकरीची संधी मिळावी यासाठी नाटके आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने तरतूद केली आहे या समाजाला ईडब्ल्यू एस म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र काढायचे असेल तर तुमच्याकडे ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे एक आधार कार्ड दोन शाळा सोडल्याचा दाखला तीन रेशन कार्ड चार रहिवाशी प्रमाणपत्र पाच उत्पन्नाचा पुरावा सात बारा आठ फॉर्म नंबर सोळा आयकर पुरावा यापैकी कोणते एक सहा कुटुंबातील सदस्य एकोणीसशे सदुसष्ट रोजी किंवा त्या आधीचा महाराष्ट्रीय रहिवासी असल्याबाबतचा पुरावा ही जर कागदपत्रे तुमच्याकडे असेल तर यासाठी पात्र असणे गरजेचे आहे मग पात्रता काय एक अर्जदार खुल्या प्रवर्गातील असावा दोन अर्जदाराचे कुटुंब उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असावे तीन अर्जदाराकडे एक पाच एकरपेक्षा कमी असावी व एक एकरपेक्षा जमीन जास्त नसावी चार अर्जदाराच्या घराचे क्षेत्र एक हजारपेक्षा चौरस फूटपेक्षा कमी असावी ही जर पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळू शकते यासाठी मग अर्ज कुठे करायचा तर तुम्हाला तुमच्या जवळच्या माहिती सेवा केंद्रामध्ये जाऊन तिथे अर्ज करायचा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद